सकाळी 7:05 दौंडच्या रेल्वे स्थानकावर ऐतिहासिक पहिली लोकल सेवा दौंड पुणे या लोहमार्गावरती सुरू झाली आहे. यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी या नव्या मेमू लोकलला झेंडा दाखवत पहिली दौंड पुणे लोकल या ठिकाणी धावली आहे. अनेक वर्षांपासून दौंडकर लोकल सेवेची मागणी करत होते, मात्र अनेक अडचणींवरती मात करत दौंड पुणे लोहमार्गावरती मेन लाईन इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट ट्रेन सेवा सुरू झाली आहे. यावेळी दौंडकरांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केलाय. दौंड पुणे जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांचा यामध्ये फायदा होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये या लोकल सेवेमुळे दौंड शहर पुण्याचं उपनगर म्हणून पुढे येणार आहे. दौंडपासून आजपासून मेमू हा लोकल सुरू होतीये आणि मागचे जवळपास 50 वर्ष सुरू असणारी कन्व्हेन्शियल लोकलची सेवा आज कालपासून खंडित झाली. वर्षानुवर्ष दौंडची मागणी होती. दौंड हे पुणे शहराच्या जवळ असणारं शहर आणि दैनंदिन हजारो लोक जातात. या सेवेमुळे अतिशय गतीनं दौंडचा प्रवास होणार आहे आणि प्रचंड लोकांची अतिशय चांगली सोय होईल. त्याबद्दल मी सातत्यानं माननीय रेल्वेमंत्री पियुष गोयल साहेबांच्याकडे मागचे वर्षभर पाठपुरावा केला होता, त्याला यश आलं याचा आनंद आहे. दौंडकरांना जी सेवा ही गतिमान उपलब्ध होतीये त्याबद्दल मी दौंड तालुक्यातील जनतेच्या वतीनं माननीय रेल्वेमंत्र्यांना धन्यवाद देतो. आणि फक्त गतिमान सेवाच उपलब्ध होईल असं नाही, तर या संपूर्ण परिसराच्या विकासाला चालना देणारी ही व्यवस्था निर्माण होती याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे. संजय सोनोने, C24 तास, दौंड.